टास्क कशाला? मला एक जण म्हणे तुम्ही वंदे मातरम म्हणा. म्हटलं म्हणतो ना वंदे मातरम. सुजलाम सुफलाम पुढचे म्हणतो. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला मातरम शुभ्र ज्योत्स्ना पुलकिते यामिनीम फुल्ल कुसुमित द्रवदर शोभिनीम सुवासिनीम सुमधुर भाषिनीम सुखदाम वरदाम मातरम. ज्यांनी हा जी आर काढला त्यांना तरी वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम सहा शब्द. वंदे मातरम नाही वंदे मातरम. आपलं चॅलेंज आहे किरीट सोमयानी म्हणून दाखवा वंदे मातरम. तुम्ही शिकवता का? आणि मग इंकलाब जिंदाबाद म्हणायला काय अडचण आहे तुम्हाला? वंदे मातरम येणार आहे पण इंकलाब जिंदाबाद येणार आहे ना. पण वंदे मातरम वरून जर तुम्ही या आधुनिक देशामध्ये मुसलमान टार्गेट करत असाल तर वंदे मातरम या शब्दावर या देशाला ऑस्कर देणारे मुसलमान आहे ए आर रहमान. तुम्ही कसं विसरता? नाकारू नाही शकत. माझ्या हिंदूंच्या घरात ज्यावेळी लग्न असत त्यावेळी शहनाई वाजते बिस्मिल्ला खान. त्यावर वाजणारा तबला जाकीर हुसेन ज्यांना काल पद्मविभूषण मिळाला. नाही देशाची ओळख नाही आहे. दिया ताजमहल जिसने हिंदू को वह शख्स मुसलमान ही था. यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. लिखा जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. दम दमे में दम नहीं अब खैर मांगो जान की ऐ जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. तब गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की कहने वाला बहादुर शाह जफर. त्यावेळी लोक हसले होते मला.